कैलास कैलासवासी भागुजी बाबा कोल्हांचा नातू डॉक्टर अमोल कोल्हे यांची बारी या ठिकाणी रंगण्यात आलेली आहे आणि बारी बसणार आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नम्रत बारी बसणार आहे आणि मग म्हणावं लागणार आहे झाली केलं कोल्हे कोल्ह्या उपरती टोला मारताय दादा आढळराव दादा कोल्हे कुई अरे ही सगळी जनताने आता साथ दिलेले तुमची होईल आता पळता भुई जास्त टीका करणार नाही लोकांनी तुम्हाला ओळखून घेतलंय 15 वर्ष खूप सहन केलंय रामकृष्ण मोरेंच्या नंतर बुद्धिवान अशा प्रकारचा उमेदवार रामकृष्ण मोरेंच्या नंतर अतिशय अभ्यास उमेदवार आणि होणारा खासदार कोण असेल तर तो आपला अमोल कोल्हे असं म्हटलं ते वावगं ठरणार नाही योग्य माणसाची निवड केली पवार साहेबांनी पवार साहेबांचे प्रचंड उपकार आहे या तालुक्यामध्ये धरणं झाली पण धरणाला पाट नव्हते पाणी सगळं नगरच्या आणि सोलापूरच्या दुष्काळी भागात जाणार होत दूरदृष्टी असलेला आपल्यावर प्रेम असलेल्या पवार साहेबांनी पाट त्या ठिकाणी काढायला सरकारला लावलं आणि आपला संपूर्ण भाग बागायचा झाला त्या माणसाचे उपकार आहेत आणि म्हणून आजच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं नेतृत्व ते देशामध्ये करतायत सगळ्या विरोधी विचाराच्या लोकांची पक्षांची मोठ बांधली त्यांची महाआघाडी केली मी स्वतः डोळ्याने पाहिलंय आपले नेते राहुल गांधी त्यांच्या बंगल्यावर फारुक अब्दुल्ला त्यांच्या बंगल्यावर ममता दीदी त्यांच्या बंगल्यावर चंद्रबाबू नायडू त्यांच्या बंगल्यावर सारं सारं गाव त्यांच्या बंगल्यावर सगळ्या देशातलं अतिशय महत्वाची जबाबदारी पार पडतायत ते शरद पवार विल बी द किंग और विल बी द और ही विल बी द किंग मेकर दोन्हीपैकी एक भूमिका ते निभावणार आहे याची जाण ठेवा आणि म्हणून त्यांची प्रतिष्ठा राखण्यासाठी आपल्याला सगळ्यांनी जीवाचा रान करावा लागेल अमोल हा अतिशय तरुण आहे उमदा आहे त्याच्यावर प्रेम आहे शरद पवार साहेब पार्थ नातवावर जेवढं प्रेम करतात यात किंचितही कमी न करतात त्याच्यापेक्षा जास्त प्रेम अमोलवर करतील त्याला फक्त निवडून देण्याची जबाबदारी तुमच्यावर आणि आमच्यावर आहे आणि मग कुठले प्रश्न सांगा ज्यावेळेस आजोबाच नातवावर एवढे खुश आहेत अतिशय प्रेम करतील आणि मग गाड्यासारखे प्रश्न चुटकी सरशी सोडवण्याचं काम प्रामाणिकपणाने कोण करीत अमोल कोल्हे करेल असं जर म्हटलं ते चुकीचं ठरणार नाही ही वस्तुस्थिती आहे अतिशय दिलदार असा नेता आहे अतिशय खंबीर नेता आहे आणि म्हणून मोदींच्या बद्दल काय बोलावं मोदींच्या बद्दल बोलायला त्या ठिकाणी राज ठाकरेच लागतात तेव्हा गुगलवर म्हटले गेलो आणि इंटरनेटवर आपण हा बोट लाभला तर फेकू शब्द टाकल्यावरून त्या ठिकाणी मोदी दिसतो मै चौकीदार तू भी चौकीदार सारा गाव चौकीदार अरे तू आहे चौकीदार पण कोणावर केले नाही तू उपकार तुझ्या सत्तेचा वाढलाय भार तुझ्या सत्तेचा वाढलाय भार आणि म्हणून आम्ही ठरवलं तुला करायचं हद्दपार सत्तेमधून करायचं हद्दपार हा निर्णय लोकांचा झालेला आहे फार बोलत नाही अनेकांना बोलायचं बांधलं एवढ्या लांबून बोलायला आलेत पण मला आनंद ह्या गोष्टी वाटतो माझा ठाम मत झालेला आहे जुन्नर शहरातली पहिली सभा पाहतोय मी प्रचार सभा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी पाहतोय आणि माझी खात्री आहे अमोल साहेब नारायण गवारवाडीच मला काय माहित नाही पण जुन्नर तालुक्यामध्ये सर्वात जास्त मतं कुठं तुम्हाला मिळणार असतील तर जुन्नर शहरामध्ये मिळतील अशा प्रकारचं सुतव आज करेल तर ते चुकीचं ठरणार नाही सगळी सगळ्या जाती धर्माची सगळी माणसं मुस्लिम हिंदू ईसाई सगळी एका जीवाने आलेली आहेत आणि त्यांनी ठरवलंय आता मोदीला घालवायचं असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी असा निर्णय घ्यावा लागेल आणि त्याच्याच माध्यमातून तुम्हाला खासदार करावं लागेल खासदार करण्याची तयारी लोकांची झाली आहे त्या आशीर्वादासाठी तयार आहे तेव्हा आपण आता निर्धास्त राहा आणि 100% तुम्ही खासदार झालात असा आशावाद व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र